नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही जी दृश्य आपण पाहतो आहोत ही अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत लाइव पद्धतीची दृश्य आहेत ही दृश्य आहेत अंतरवाली सराटी या ठिकाणची महाराष्ट्रामध्ये एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आज वर्तवली जाते मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आता दलित समाजातील ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर मुस्लिम समाजातील धर्मगुरू यांची आता अंतर्वाली सराटी या ठिकाणी आगमन हे झालेलं आहे आपण बघू शकतो आहोत राजरत्न आंबेडकर हे नुकतेच मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत हस्तांदोलन करत आहेत ते दाखल झालेले आहेत त्याचबरोबर मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू सज्जाद नोमानीजी हे देखील अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होत आहेत त्याची ही दृश्य आहेत डी एम एम फॉर्म्युला हा लागू होणार असं सांगितलं जात आहे दलित मुस्लिम आणि मराठा हे एकत्रित येत आहेत आलेले आहेत सध्या अंतरवाली सराटी या ठिकाणी ही अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघायला मिळते आहे सज्जाद नोमाणीजी हे अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत मंडळी ही दृश्य आम्ही तुम्हाला आमचे सहकारी सचिन हवळे पाटील यांच्या सौजन्याने दाखवतो आहोत सचिन हवळे पाटील यांच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हच्या सौजन्याने ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचतो पोहोचवतो आहोत सजाद नोमाणीजी मनोज दारांगे पाटील यांच्या समवेत भेटतानाची ही दृश्य आहेत आणि आज दलित मुस्लिम आणि मराठा असा एक फॅक्टर महाराष्ट्रामध्ये लागू होणं होईल अशी शक्यता वर्तवली जाती आहे एक मोठा राजकीय भूकंप या माध्यमातून आपल्या समोर येण्याची शक्यता वर्तवली जाती आहे मंडळी दलित मुस्लिम आणि मराठा असा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे सज्जाद नोमाणीजी जे मुस्लिम बांधवांच्या आणि मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू आहेत हे सज्जाद नोमाणीजी अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर हे देखील त्यांच्यासमोर चर्चा करणार आहेत इतरही मंडळींसोबत चर्चा होणार आहे आणि आज उमेदवार किती ठिकाणी द्यायचे आहेत कुणाचे द्यायचे आहेत कसे द्यायचे आहेत कुठल्या समाजाचे द्यायचे आहेत किंवा उमेदवार पाडायचे आहेत हे सगळं आज ठरू शकतं अशा पद्धतीचा बाईट देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आज अतिशय महत्त्वाचा निर्णायक असा दिवस आहे उद्या लक्ष्मीपूजन आहे दिवाळीचा माहोल सगळीकडे सुरू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मराठा समाज मुस्लिम समाज आणि दलित समाजाची मोठ बांधली जाणार आहे आणि ही मोठ बांधल्या गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मंडळी ही लाईव्ह पद्धतीची दृश्य आहेत अगदी काही क्षणापूर्वी घडलेले हे प्रसंग आहेत जे आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवतो आहोत पद्धतीनं मनोज जारांगे पाटील आणि सज्जाद नोमानेजी त्याचबरोबर राजरत्न आंबेडकर हे आता अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले हे आज अत्यंत महत्वाचा निर्णय राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते या तिघांचं एकमत झालं तर निश्चित एक वेगळी आघाडी किंवा एका वेगळ्या पद्धतीचं राजकारण हे आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे तर बघूयात मनोज जारांगे पाटील याबद्दल काय म्हणतात काय म्हणा नाही मराठा मुस्लिम दलितांचं समीकरण जुळवण्यासाठी ही बैठक आता ती चर्चा आता होणार आहे आज अधिकृत बैठक आहे अधिकृत चर्चा होणारे सगळ्या विषयावरती होईल त्यामुळं आजचा दिवस आमच्यासाठी गोरगरिबांसाठी खूप महत्त्वाचा आजचं समीकरण जर जुळलं तर राज्यात गोरगरिबांचे जे देणारे आपण म्हणतो गोरगरीब बनले पाहिजेत ते गोरगरीब दलित मुस्लिम मराठा ओबीसी मायक्रो ओबीसी हे गोरगरीब यांचं हक्काचे लोक तिथं बसतील आणि या गोरगरिबांना न्याय देण्याचं काम यांच्या हातातून होऊ शकतं आता बघूयात आता चर्चा अधिकृती फायनल पण आहे पण आता बघूयात काय होतंय आता प्रत्यक्षाचे सगळ्यांचे अपेक्षित काय एकत्र यायला पाहिजे जे गरिबांना आपण प्रत्येक वेळेस गरिबांसाठी झगडतो आणि आपण जे झगडतो त्याचं स्वप्न जे सुंदर आपण बघितलेलं आहे की गोरगरीबांना न्याय मिळाला पाहिजे ते करायचं असेल तर सगळ्यांनी सगळ्या शक्तीनं एकत्र गरजेचं आहे जातीपातीच्या भिंतीत सोडू तोडून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे मग गोरगरीब हिंदू असल गोरगरीब मुस्लिम असल गोरगरीब धनगर असल गोरगरीब दलित असल शेतकरी गोरगरीब असल महानुभाव पंत आहेत त्यांचे गोरगरिबांचे लेकरं मोठं होण्यासाठी लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत आपल्या बंजारा समाजाचे आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित आहे तरच गोरगरिबाला न्याय मिळत नसता मग एकत्र जर आपण नाही आलो तर नुसते ते शब्द राहून जातील गरिबाला न्याय मिळत नाही गरीबाला न्याय मिळत नाही शेतकऱ्याला न्याय मिळत नाही हे फक्त बोलणार आहेत योग्य वेळ आल्यावर एकत्र आलं पाहिजे जसं की पूर्वी अन्यायात खूप जखडला होता समाज जनता आणि त्यातून मुक्त करायसाठी त्यातून समाज आजाद करण्यासाठी त्या अन्यायातून एकजूट व्हावं लागलो तसं हा मराठा या राज्यातली जनता शेतकरी तुम्हाला जर यांच्या दादागिरीतून यांच्या अन्यायाच्या जखडातून बाहेर करायचं असलं त्यांना जर आजाद करायचं असलं तर आता ही मोकळा श्वास घ्यायला योग्य वेळे सगळ्यांनी ताकदीनं एकत्र यायला पाहिजे